नमस्कार। मुंबई ठाणे नवी मुंबईत आज पहाटेपासूनच विजेच्या कडकडाटासह आणि ढगाच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली। अखेर या पावसाने मुंबईकर चांगले सुखावले आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते। मुंबईसह ठाणे नवी मुंबईत आज पहाटेपासूनच विजेंचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटनं पावसाला सुरुवात झाली। अखेर या पावसाने मुंबईकर चांगलेच सुखावले आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते, त्यामुळे सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा मुंबईकर आनंद घेत आहेत। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे असून सगळीकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे। मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर पावसाचा जोर वाढला आहे। गेल्या काही दिवसापासून पाऊस गायब झाल्यामुळे काही दिवस मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील तापमानात वाढ झाली होती। आज पहाटे 4 दरम्यान सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई ठाणे आणि नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे। पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा पसरला, तापमानातली वाढ घटली आहे। 6 ते 9 सप्टेंबर या काळात मुंबई ठाणेसोबतच नाशिक आणि जुन्नर परिसरातही मेघगर्जना विजेचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड भागात रात्री मुसळधार पाऊस पडला। पुढील काही तास या भागात ढगाळ गडगडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे। कोकण किनारपट्टी ही काही भागात पावसाचा जोर राहील व असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर नवी मुंबईत ठाणे नवी मुंबईत आज पहाटेपासून विजेचा कडकडाटासह पाऊस राहणार आहे आणि 6 ते 9 सप्टेंबर या काळात मुंबई ठाण्यासोबतच नाशिक आणि जुन्नर परिसरात मेघगर्जना आणि विजेचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान खात्याने वर्तवला आहे। अहो, मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड भागात रात्री मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज दिला आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।